Welcome student to the next lecture of calculus. In previous lecture we have discussed different types of continuity. Now in this lecture we are going to discuss an important theorem based on continuity of a function on a closed and bounded interval. So before that we will see what is meant by properties of a function's continuous at a point. So we have three properties here. First one is, if we have two functions continuous at a point x is equals to a, manjesh don functions are continuous still at x is equals to a, then their addition, their subtraction, their multiplication and their division, whenever g of x is not equals to 0, are continuous at x is equals to a. हे आपण 12th ला पण बघितलंय. जर दोन फंक्शन कंटिन्युअस असतील तर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन हे काय असणार आहे, त्या पॉइंटला कंटिन्युअस असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर टू इज, ए पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस ऍट एव्हरी पॉइंट. म्हणजे जर पॉलिनॉमियल फंक्शन असेल, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स, एक्स रेस टू हंड्रेड मायनस नाईन, हे काय सगळे पॉलिनॉमियल फंक्शन आहेत. हे काय असतात, ऑलवेज कंटिन्युअस असतात एव्हरी पॉइंटला. ओके, नाउ प्रॉपर्टी नंबर थ्री इज, ए रॅशनल फंक्शन इज कंटिन्युअस ऍट एव्हरी पॉइंट इन इट्स डोमेन. दॅट मीन्स सपोज वी हॅव एनी रॅशनल फंक्शन, इट विल बी ऑलवेज कंटिन्युअस ऍट एव्हरी पॉइंट इन इट्स डोमेन. सपोज वी हॅव फंक्शन एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स अँड दिस इज अवर फंक्शन एच ऑफ एक्स, देन एच ऑफ एक्स हे काय असणार आहे, ऑलवेज कंटिन्युअस असणार आहे त्याच्या डोमेनमध्ये. आपल्याला माहिती आहे डोमेनमध्ये जी ऑफ एक्स शुड नॉट इक्वल्स टू झिरो असणार आहे, कारण की जर जी ऑफ एक्स झिरो झालं तर हे फंक्शन डिफाइंड होईल का, एच ऑफ एक्स नाही. म्हणून डोमेनमधनं ते पॉइंट इलिमिनेट होतील ज्या पॉइंटला फंक्शनला प्रॉब्लेम येतो. ओके, सो एच ऑफ एक्स हे काय रॅशनल फंक्शन आहे ना, हे काय असणारे ऑलवेज कंटिन्युअस असणारे इन इट्स डोमेन. नाऊ प्रॉपर्टीज ऑफ फंक्शन कंटिन्युअस ओव्हर क्लोज इंटरवल. म्हणजेच क्लोज इंटरवल वरती प्रॉपर्टीज मध्ये काय चेंजेस होतात ते बघायचे. ठीक आहे, त्यात आपल्याला थेरम वनच स्टेटमेंट आहे फक्त ते बघायचं आहे. सपोज एफ ऑफ एक्स इज ए कंटिन्युअस ऑन ए क्लोज इंटरवल ए बी, we can always break up this interval into a finite number of sub intervals. म्हणजे काय, एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे आपल्याकडे, ते कंटिन्युअस कोणत्या इंटरवल वरती आहे, क्लोज ए बी वरती. ओके, या इंटरवलला आपण काय करू शकतो, वी कॅन ऑलवेज ब्रेक अप दिस इंटरवल, म्हणजे हे इंटरवलला काय करू शकतो, ऑलवेज ब्रेक करू शकतो आपण इंटू ए फायनाईट नंबर ऑफ सम इंटरवल. समजा हा आपल्याकडे एक इंटरवल आहे, ए पॉइंट आहे हा बी पॉइंट आहे, याला काय करू शकतो, ऑलवेज आपण ब्रेक करू शकतो ना फायनाईट नंबर ऑफ इंटरवल्स सब इंटरवल्स मध्ये, सच दॅट फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, where x1, x2 are any two points in this same sub-interval. म्हणजेच काय, समजा हा एक सब इंटरवल घेतला ए सी. ओके, सो आपल्याला एक कोणताही एप्सिलॉन गिवन असेल, समजा आपल्याला एप्सिलॉन गिवन असेल तर आपल्याला काय शो करायचं आहे, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, म्हणजे एक्स वन आणि एक्स टू पॉइंट असे सिलेक्ट करायचे या सब इंटरवल मधले. समजा हा एक्स वन घेतला तर हा एक्स टू घ्यायचा, असे पॉइंट घ्यायचे की त्या दोघांचं सबट्रॅक्शन काय असणार आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन असणार आहे, वेअर एक्स वन अँड एक्स टू आर एनी टू पॉइंट इन दिस सेम सब इंटरवल. म्हणजे हा एक सब इंटरवल असणार आहे ना, म्हणजे काय, एखादं फंक्शन कंटिन्युअस असेल क्लोज ए बी वरती, तर ए बीचं असं पार्टिशन करू शकतो आपण सब इंटरवल्स मध्ये, जेणेकरून कोणत्याही एप्सिलॉन साठी आपल्याला एक्स वन एक्स टू असे भेटणार आहे, ज्यांचं फंक्शनल व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन काय असणार आहे, ऑलवेज
स्ट्रिक्टली लेस देन काय असणार आहे, एप्सिलॉन असणार आहे. हे थेरमचं स्टेटमेंट लक्षात असू द्या, याचाच यूज आपल्याला नेक्स्ट थेरमसाठी करायचा आहे. नाऊ स्टेटमेंट ऑफ थेरम टू इज एव्हरी कंटिन्युअस फंक्शन ऑन ए क्लोज अँड बाउंडेड इंटरवल इज बाउंडेड. म्हणजे एफ ऑफ एक्स समजा कंटिन्युअस फंक्शन आहे, ओके, ऑन क्लोज अँड बाउंडेड इंटरवल, म्हणजे क्लोज अँड बाउंडेड इंटरवल असंच असतो ना आपला, हा क्लोज अँड बाउंडेड इंटरवल आहे, त्यावरती एक फंक्शन डिफाईन केलेले एफ ऑफ एक्स, ते काय असणार आहे, ऑलवेज कंटिन्युअस असणार आहे, आणि ते काय असणार आहे, बाउंडेड असणार आहे. बाउंडेड असणार आहे म्हणजेच काय, त्याला तो कशा पद्धतीने डिनोट करू शकतो आपण, या पद्धतीने. बाउंडेड असेल म्हणजे तो कोणत्या तरी एका इंटरवलची व्हॅल्यू तो घेणार आहे, म्हणजेच काय, त्याला काहीतरी अप्पर लिमिट असेल, लोअर लिमिट असेल. म्हणजे समजा मी म्हटलं की या पद्धतीने म्हटलं तर एफ ऑफ एक्स मॅक्झिमम व्हॅल्यू काय घेणार आहे, 3 घेणार आहे, आणि मिनिमम व्हॅल्यू काय घेणार आहे, 2 घेणार आहे. म्हणजेच हा बाउंडेड आहे ना 2 आणि 3 मध्ये, म्हणजे इथलीच व्हॅल्यू काहीतरी घेणार आहे ना एफ ऑफ एक्स, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बाउंडेड. म्हणजे त्याला दोघं बाजूंनी काय, बाउंडे, दोघं बाजूंनी काय, फिक्स व्हॅल्यूच्या मध्ये तो काय करणार आहे, व्हॅल्यूज घेणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बाउंडेड म्हणतो. मग आपल्याला शो काय करायचं आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे क्लोज अँड बाउंडेड इंटरवल ए बी वरती, तो काय बाउंडेड आहे, हे काय करायचं आपल्याला शो करायचं आहे. सो प्रूफ बघा, लेट एफ ऑफ एक्स बी ए कंटिन्युअस इन दी क्लोज इंटरवल ए बी, हा गिवन पार्ट आहे. वी कॅन ऑलवेज ब्रेकअप दिस इंटरवल ए बी इन टू ए फायनाईट नंबर ऑफ सब इंटरवल्स फॉर ए गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, से एन नंबर ऑफ सब इंटरवल्स, विच इज दिस स्टेटमेंट ऑफ लास्ट थेरम. हे काय, लास्ट थेरम नुसार आपण काय म्हणू शकतो, ह्या क्लोज इंटरवल ए बी वरती काय, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, ओके, मग ए बी चं काय करू शकतो, सब इंटरवल मध्ये पार्टिशन करू शकतो, फायनाईट नंबर ऑफ सब इंटरवल्स से एन नंबर ऑफ पार्टिशन केले, म्हणजे हा आपला एक इंटरवल आहे, ओके, याचं किती नंबर ऑफ इंटरवल मध्ये पार्टिशन केले आपण, एन नंबर ऑफ इंटरवल मध्ये काय, सब इंटरवल मध्ये काय केले, पार्टिशन केले, सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, वेअर एक्स वन कॉमा एक्स टू आर एनी टू पॉइंट ऑफ दी सेम सब इंटरवल. म्हणजे आपण ए बी चं एन नंबर ऑफ सब इंटरवल मध्ये अशा पद्धतीने पार्टिशन केलंय की ती कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील, ही प्रॉपर्टी ते काय करतील, सॅटिस्फाय करतील. लेट एन सब इंटरवल्स ऑफ ए बी आर, मग एन सब इंटरवल्स कोणते असणार आहे, समजा पहिला घेतला ए टू ए वन, हा काय झाला, पहिला एक सब इंटरवल, ओके, नेक्स्ट काय असेल मग ए वन टू ए टू, मग हा काय कोणता पॉइंट असेल, ए टू, नेक्स्ट असेल ए थ्री, अशा पद्धतीने लास्टचा सब इंटरवल कोणता असेल, मग इथे हा पॉइंट कोणता असेल तुमचा, ए एन मायनस वन आणि बी, नेक्स्ट सब इंटरवल ए टू, सॉरी ए वन टू ए टू, आणि लास्ट कोणता असेल, ए एन मायनस वन टू बी, हे टोटल नंबर ऑफ किती सब इंटरवल असणार आहेत, एन सब इंटरवल्स असणार आहेत, ओके, आणि प्रत्येक सब इंटरवल कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, वेअर एप्सिलॉन इज गिवन अँड एक्स वन अँड एक्स टू आर दी एनी टू पॉइंट ऑफ दी सेम सब इंटरवल्स, म्हणजे ह्या सेम सब इंटरवल्स मधले ते काय असणारे पॉइंट असणारे. नाऊ नेक्स्ट इज मग पहिला इंटरवल घेतला आपण, ओके, फॉर एक्स बिलॉंग्स टू ए टू ए वन, ओके, एक्स बिलॉंग्स टू ए कॉमा ए वन, इथला एक कोणता तरी पॉइंट घेतला, मग फ्रॉम फर्स्ट, म्हणजे फर्स्ट थेरम नुसार आणि ह्या स्टेटमेंट नुसार कसं लिहू शकतो, कोणत्याही दोन पॉइंट घ्या
मग एक्स आणि ए हे दोन पॉइंट घेतले आणि त्यातलं ते कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणारे, ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहेत ना. ओके, याला काय म्हटलंय आपण, इक्वेशन नंबर टू. कोणते बघा, एक्स पण या सब इंटरवल मधला पॉइंट आहे आणि ए पण या सब इंटरवल मधला पॉइंट आहे, मग ते कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील, ही प्रॉपर्टी. आताच बघितलंय ना आपण एक्स वन एक्स टू एनी टू पॉइंट ऑफ दिस सेम सब इंटरवल सेम वे. मग आपण ऍझ्युम केलंय मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, मग मॉड ऑफ एफ ऑफ एक्स ला आपण कसं लिहू शकतो, इन मॉड एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए प्लस एफ ऑफ ए. म्हणजेच काय, एफ ऑफ ए ऍडजस्ट केलेलं आपण मायनस अँड प्लस, आणि समजा मॉड सेपरेट केलं तरी ते काय येतं, स्ट्रिक्टली लेस दॅन येतं. ओके, सो मॉड सेपरेट केला म्हणजे काय, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए एका मॉड मध्ये प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए एका मॉड मध्ये. ओके, मॉड सेपरेट केल्यानंतर इथे डायरेक्टली स्ट्रिक्टली लेस दॅन साईन येतं. नाव नेक्स्ट इज मॉड ऑफ एफ ऑफ एक्स ऍज इट इज, आपल्याला माहिती ही व्हॅल्यू काय, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, सो हियर एप्सिलॉन प्लस मॉड एफ ऑफ ए ऍज इट इज युझिंग टू. सेकंडचा युज केलाय ना आपण. नाव इन थ्री, इन थ्री कसं म्हणू शकतो आपण, युझिंग टू इन थ्री, म्हणजे युझिंग टू इन थ्री. नाव एक्स बिलॉंग्स टू ए कॉमा ए वन, सो थ्री कॅन ऑल्सो बी रिटर्न एज, याला आपण कसं लिहू शकतो बघा, कारण की हा ए वन पॉइंट कुठला आहे, सेम सब इंटरवल मधला आहे ना. हा ए वन जो पॉइंट आहे तो कुठला आहे, सेम सब इंटरवल मधला आहे. म्हणजे इथे काय म्हटलं होतं आपण, रॅन्डमली एक्स बिलॉंग्स टू ए टू ए वन पॉइंट घेतला होता ना, म्हणजे ए टू ए वन मधला कोणताही एक पॉइंट एक्स असणार आहे, मग तो आपण कोणताही घेऊ शकतो. मग आपण इथे काय घेतला आहे, जस्ट ए वन घेतलेला आहे आपण, जस्ट काय घेतलेलं आहे आपण, ए वन घेतलेलं आहे. म्हणून इथे एक्सच्या ठिकाणी कोण रिप्लेस होईल, ए वन रिप्लेस होईल. म्हणून मॉड ऑफ एफ ऑफ ए वन इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए. नाउ सेम वे दुसरा सब इंटरवल घेतलाय आपण, तो कोणता आहे आपल्याकडे, सब इंटरवल ए वन टू ए टू, लेट एक्स बिलॉंग्स टू ए वन टू ए टू. नाउ फ्रॉम फर्स्ट, मग सेम आपण कसं म्हणू शकतो, फ्रॉम फर्स्ट वरनं मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस मॉड ऑफ एफ ऑफ ए वन इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. अगेन मॉड ऑफ एफ ऑफ एक्स ला कसं लिहू शकतो, ह्या पद्धतीने लिहू शकतो. इथे काय मॉड सेपरेट केलेला आहे, देन आपल्याला माहिती याच्याबद्दल काय पुट करू शकतो, फ्रॉम दिस एप्सिलॉन. ओके, सो दिस इज मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस देन एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए वन युझिंग फाईव्ह, लास्ट थेरमचं लास्ट इक्वेशनचा यूज केलेला आहे. नाव नेक्स्ट इज मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस देन, आपल्याला माहिती मॉड ऑफ एफ ऑफ ए वन बद्दल काय लिहू शकतो, मॉड ऑफ एफ ऑफ ए वन बद्दल काय लिहू शकतो आपण, एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए. सो याच्याबद्दल काय लिहिलंय, एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए युझिंग फोर. कसला यूज केलाय, इक्वेशन नंबर फोरचा. हेन्स मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन प्लस एप्सिलॉन काय होईल, टू टाइम्स एप्सिलॉन. ओके, प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए एज इट इज. म्हणजेच बघा, हे सेकंड इंटरवल साठी झालं, ठीक आहे. पहिल्या इंटरवल साठी काय आलं होतं, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए. सेकंड सब इंटरवल साठी काय आलंय, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन टू एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए. प्रोसिडिंग ऑन दीज लाईन्स, सो सेम वेने जर आपण प्रोसीड केलेले, वी फाइंड दॅट एक्स लाईज इन दी एन्थ सब इंटरवल. म्हणजे जसा एक्स पहिल्या इंटरवल मध्ये आपण अज्यूम केलेलं, तर सेकंड इंटरवल मध्ये सेम फॉर एक्स बिलॉंग्स टू एन मायनस वन टू बी, हा काय असणार आहे, आपला लास्ट सब इंटरवल असणार आहे. त्याच्यासाठी कसं लिहू शकतो, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन, इथे टू टाइम्स एप्सिलॉन होतं सेकंड इंटरवल साठी, तर एन्थ इंटरवल साठी काय असणार आहे, एन टाइम्स एप्सिलॉन. बघा, सेकंड सब फर्स्ट सब इंटरवल साठी एप्सिलॉन होतं, सेकंड सब इंटरवल साठी टू एप्सिलॉन
होता तर एन सब इंटरवल साठी काय असणार आहे एन एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ एफ ऑफ ए. मग काय झालं दॅट मीन्स एफ ऑफ ए मायनस एन बिलॉंग्स टू सॉरी समजा आपण असं म्हटलं की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन ए इट मीन्स दॅट दिस इज दिस सॅटिस्फाईज दिस. ओके सो सॉरी इफ यू इलिमिनेट मॉड साइन म्हणजे जर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन ए असेल तर मॉड काढण्यासाठी आपल्याला इथे पण यास हाच नंबर असणार आहे फक्त त्याला काय लागायचंय निगेटिव्ह साईन लावायचंय. निगेटिव्ह साईन लावल्यानंतर इथे काय होऊन जाईल मॉड मायनस ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन ए. सेम वे इथे काय केलं आपल्याला याचा मॉड काढायचा आहे ना म्हणजे हेच इथे असणार आहे आपल्याला माहिती मॉड ऑफ एफ ऑफ ए बद्दल कसं लिहू शकतो एफ ऑफ ए लिहिला देन हा काय इथे लिहावा लागेल फक्त निगेटिव्ह साईन द्यावा लागेल मग निगेटिव्ह साईन दिल्यानंतर इथे काय होईल एफ ऑफ ए मायनस एन एप्सिलॉन स्ट्रिक्टली लेस दॅन एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन हे काय एफ ऑफ ए प्लस एन एप्सिलॉन दॅट मीन्स एफ ऑफ एक्स इज बाउंडेड इन क्लोज एफ. बघा एफ ऑफ एक्स हा काय इथे पण बाउंड आहे इथे पण बाउंड आहे एन काहीतरी नंबर असणार आहे कारण की एन सब इंटरवल्स घेतले ना आपण एप्सिलॉन काय नियरर टू झिरो म्हणजे झिरोच्या क्लोज असणार आहे म्हणजे हा काहीतरी एक नंबर असणार आहे एफ ऑफ ए. आपल्याकडे फंक्शन कोणतं होतं आपल्याकडे फंक्शन होतं एफ ऑफ एक्स तिथे एक्सची व्हॅल्यू आपण ए घेतली तर एफ ऑफ ए हा पण एक असणार आहे नंबर असणार आहे म्हणजे नंबर मायनस नंबर काय असणार आहे एक नंबर असणार आहे इथे पण एक नंबर असणार आहे म्हणजेच काय झालेलं आहे एफ ऑफ एक्स इज बाउंडेड इन क्लोज ए बी. हा होता आपला या थेरमचा प्रूफ. नाव नेक्स्ट इज रिमार्क द कॉन्वर्स ऑफ अबोव थेरम इज नॉट ऑलवेज ट्रू म्हणजे ह्या थेरमचा कॉन्वर्स ट्रू नाहीये. कॉन्वर्स काय होऊन जाईल मग बघा स्टेटमेंट काय होतं आपल्या थेरमचं एव्हरी कंटिन्युअस फंक्शन ऑन ए क्लोज अँड बाउंडेड इंटरवल इज बाउंडेड. ओके मग कॉर्नर्स काय असेल समजा एखादा क्लोज अँड बाउंडेड इंटरवल आहे त्यावरती जर फंक्शन बाउंडेड असेल तर इट डझंट मीन दॅन फंक्शन इज कंटिन्युअस इट डझंट मीन दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऑन दॅट इंटरवल. म्हणजे कॉर्नर्स समजा एखादा इंटरवल आहे क्लोज ए बी क्लोज अँड बाउंडेड आहे ना समजा एफ ऑफ एक्स इज बाउंडेड ऑन दिस क्लोज अँड बाउंडेड इंटरवल इट डझंट मीन दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन दिस इंटरवल. हा काय झाला त्याचा कॉन्वर्स. सो बघा एक्झाम्पल दिले त्यासाठी त्यांनी कन्सिडर दी फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू साईन वन अपॉन एक्स वेन एव्हर एक्स नॉट इक्वल्स टू झिरो आणि इक्वल्स टू झिरो वेन एक्स इज इक्वल्स टू झिरो डिफाईन इन दी क्लोज इंटरवल झिरो वन. बघा साईनचे व्हॅल्यू काय असते आपल्याला माहिती आहे साईन ऑलवेज काय व्हॅल्यू घेणार आहे मायनस वन टू वन माहिती आहे ना साईन मॅक्झिमम व्हॅल्यू वन घेतं आणि मिनिमम व्हॅल्यू काय घेतो मायनस वन आणि झिरोला काय व्हॅल्यू घेतं साईन वेन एक्स इज इक्वल्स टू झिरो इथे वन अपॉन इन्फिनिटी होऊन जाईल पण त्यांनी आपल्याला माहिती आहे साईन वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे साईन सॉरी वन अपॉन झिरो म्हणजे साईन इन्फिनिटी एक्झिस्ट होत नाही म्हणून त्या पॉईंटला फंक्शनल व्हॅल्यू काय गिव्हन आहे आपल्याला झिरो गिव्हन आहे. मग बघा हे फंक्शन काय दी अबो फंक्शन बाउंडेड असणार आहे कारण की साईन फंक्शन काय असतं ऑलवेज बाउंडेड असतं इन दिस क्लोज इंटरवल झिरो टू वन बट नॉट कंटिन्युअस बट साईन वन अपॉन एक्स कंटिन्युअस आहे का या इंटरवल मध्ये नाही ते तुम्ही इझिली व्हेरीफाय करू शकता. ओके दॅट्स ऑल फॉर नाऊ थँक्यू.